आणि आता लोकसभेचा महासंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सुरुवातीला भाजप कमी ताकदवान होता, आम्हाला संघाची गरज होती, आता आम्ही सक्षम आहोत, भाजप स्वतः स्वतःला चालवते. जेपी नड्डांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे मोठं विधान आहे. ज्यांनी राजकीय जन्म दिला त्याच संघाला भाजप संपवायला निघालाय. नड्डांच्या संघाबाबतच्या वक्तव्यावरून ठाकरेंचा निशाणा, भाजपला उद्या संघालाही नकली म्हणतील असाही टोला. तर नड्डांच्या वक्तव्याला वेगळा अर्थ काढू नका, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बावनकुळेंचं वक्तव्य. भाजपचा विस्तार झाला, पक्ष उभा राहिला, जेपी नड्डांच्या बोलण्यामागचा हेतू, नड्डांच्या आरएसएसवरील वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. बीडमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून भाजपकडून बोगस मतदान व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा आरोप. चरित्रहीन गद्दार भ्रष्टाचारी कमी पडले म्हणून एक ठाकरे नावाचा माणूस भाड्यानं घेतलाय. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा, उठ दुपारी घे सुपारी म्हणत ठाकरेकडाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. भाजपनं ठाकरे बंधूंमध्ये लॉयल्टीची रेस लावली आहे, लोकसभेनंतर दोन्ही ठाकरे भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकरांचा हा दावा. मवी 48 पैकी 46 जागा जिंकणार अशी आजची परिस्थिती, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगेंचा दावा. तर महाविकास आघाडीला सर्व 48 जागा मिळतील, उद्धव ठाकरेंचा दावा. भाजपा माओचे बाप मल्लिकार्जुन खरगेंची टीका, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून मोदींनी केलेल्या टीकेला मल्लिकार्जुन खरगेंचं उत्तर.